तर भारताने केलेल्या सर्जिकल हल्ल्याबद्दल आज संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी लष्कराची पाठ थोपटली. शिवाय सर्जिकल हल्ल्याचे पुरावे कुणालाही देण्याची गरज नाही असंही पर्रिकरांनी स्पष्ट केलंय. लष्कराच्या जवानांनी 100% यशस्वी मोहीम राबवली आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे असंही पर्रिकरांनी म्हटलेलं आहे. ते आज माजी सैनिकांच्या मेळाव्यामध्ये बोलत होते. गेल्या 2 दिवसांमध्ये सर्जिकल हल्ल्याचे पुरावे सार्वजनिक करण्याविषयी सरकारवर वेगवेगळ्या पद्धतीनं दबाव वाढवला जात होता, पण आता सरकारची भूमिका स्वतः पर्रिकरांनी स्पष्ट केलेली आहे आणि त्यामुळे या वादावर पडदा पडेल अशी आशा आहे. भारत सरकार को कुछ और व्हिडिओ जारी करणे का या प्रूफ देणे का कुछ मायनाही बचा नाही. जो वहां के लोगों ने जो कहा वो मुझे लगता है काफी है, और इसके लिए मैं हमारे मीडिया के लोगों का धन्यवाद भी करना चाहता हूं. Zee 24 तास रहा एक पाउल पुढ़े.